猪，过来，过来。都过来，都过来。माझ्या खोलीमध्ये तिकडे भुताटकी भुताटकी. अरे मी दारू प्यायला बसलो ना, ग्लासात अशी दारू ओतली तर ग्लास घ्यायला गेलो तर ग्लासासमोर तो चकणा खायला गेलो तर प्लेट पुढे असं डाव्या बाजूला बघितलं तर इथे भुताटकी कवटी कवटी आणि इकडे बघितलं तर म्हातारा जक्काचा. मुर्खासारखं बडबड करू नकोस, दारू जास्त प्यायल्यामुळे ती तुझ्या मेंदू शिरलीये म्हणून भास होत आहे सगळे. एक काम कर, जा आणि तोंडावर सोडा मारून घे म्हणजे बरं वाटेल तुला. पुन्हा जर मला त्रास द्यायला इथे आलास ना तर माझ्यासारखा वाईट नाही, लक्षात ठेव. एक वेळ भूत परवडलं पण जाय नको अशी अवस्था करून टाकेन मी तुझी. चल चल चल. राम 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 राम. दारू नको आयुष्यात, नको दारू, चकणा पण नको. Oh, my God.
लावा लावा करण्याची एवढी ही शिक्षा मिळालीच पाहिजे. जागो होने वालो सुनो मेरी कहानी. काल रात्री असं काय झालं? काल काय मी जास्त घेतली पण नव्हती. त्या जयाला सांगायला गेलो तर तो सुद्धा मलाच मारतो. काय नेमकं झालं होतं? काय जादू टोना वगैरे होता की काय? देव जाणे बाबा. नमस्कार विश्वासराव. नमस्कार. अहो काय रागावलात आमच्यावर? अहो आमच्यावर रागवून तुम्हाला काय मिळणार आहे? ज्यांच्यावर रागवायला पाहिजे त्यांच्यावर रागवा ना. बरं काल रात्री झोप लागली का नीट? कशी लागणार, कशी लागणार? अरे आपल्या हक्काच्या खोलीतून बाहेर काढून दुसऱ्याच्या खोलीत झोपायला सांगितल्यानंतर कोणाला कशी झोप लागणार? त्यातून इतका अपमान डोक्यावर घेतल्यानंतर तर मुळीच नाही. मला तर लागली नसती बाबा झोप. हे ऐकवायला आलाय तिकडे? अजिबात नाही, अजिबात नाही. काल जयाने जो तुमचा अपमान केला ना तो मला काही सहन झाला नाही. रात्रभर मी नुसता तळमळत होतो. तुम्हाला कधीही हे सांगतो असं झालं होतं. काय तुम्ही किर्लोस्करांचे खरे वारसदार आहात हो? या वाड्याचे भावी मालक आहात आणि तुम्हाला तुमच्या हक्काचं मिळू नये? कहर आहे, कहर आहे या वाड्यातल्या अनागोंदी कारभाराचा. आणि इतकं सगळं होऊनही तुम्हाला राग कसा येत नाही? राग कसा येत नाही? राग आला, खूप राग आला. पण त्या भैरवी भारी परोपकारी बाई. पण या बाईचा परोपकार तुम्हाला भिकेला लावेला नाही. एखाद्याबद्दल आपल्या मनात प्रेम असणं, आस्था असणं समजू शकतो मी. पण एखादं माणूस आपल्या गळ्याला जर का नख लावत असेल तर आपण त्याचा हात कुरवाळायचा? मला अजिबात पटत नाहीये. मी जर तुमच्या जागी असतो ना तर काल जयाला फटकावलाच असता. हो मग त्यांना प्रकरण अजून वाढलं असतं. बाबांसकट सगळ्यांना कळलं असतं घरात. कळू दे ना, काय फरक पडतो? आपण काही चोरी नाही करत. आपण आपल्या हक्काचं ते मागत होतो ना. अहो हा जो तुमचा दुसऱ्याबद्दलचा प्रेमाचा उमाळा येणं आहे ना, त्यामुळे एक दिवस तुम्ही भिकेला लागणार. तो जया सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेणार आणि तुम्ही बसणार हरी 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 करत. बघा बाबा, माझ्या मनाला जे पटलं ते मी तुम्हाला बोल. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. बर
जयसिंग, मला तुमच्याशी थोडंस बोलायचं. बोला. तुम्ही विश्वासला वरची खोली वापरायची मनाई केली. अरे वा नाना, तुमचं नेटवर्क सॉलिड आहे. नाही म्हणजे रात्रीचा दिवस व्हायला जितका वेळ लागतो त्याही पेक्षा कमी वेळात बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचतात. जयसिंग, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. बघा, तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. जयसिंग, मी यापूर्वीही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा सांगतो, ही वरची खोली भैया साहेबांनी फक्त विश्वास. नाना बास. हे बघा, तुमचं कीर्तन ऐकायला मला काही इंटरेस्ट नाही. मागेही तुम्ही जेव्हा विश्वास सामान त्या खोलीत ठेवायला सांगितलं होतं तेव्हा मी तुमचा उद्दामपणा सहन केला होता. पण यावेळी यावेळी तुमची मनमानी चालणार नाही. हे बघा, मी मालक आहे आणि तुम्ही नोकर आहात हे लक्षात ठेवा. आणि ते जर का तुम्ही विसरला असाल तर मला ते तुमच्या लक्षात आणून द्यावं लागेल. जया, विश्वास. मी काही विसरलेलो नाही. पण तुम्ही जर माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणार असाल तर मला या सगळ्या गोष्टी भैया साहेबांच्या कानावर घालाव्या लागतील. नाही, आम्हाला कोणीही काही सांगण्याची गरज नाही. सगळ्या गोष्टी न सांगताच आम्हाला कळलेल्या आहे. जयसिंग, वरच्या खोलीत तुझं सामान इथं घेऊन ये आणि विश्वासचं सामान वर नेऊन ठेव. पण बाबा, ही जी हाक मारताना त्याचा आदरही जरा करायला शिका. वडिलांनी एखादा निर्णय घेतल्यानंतर त्यामध्ये पण परंतु अशा गोष्टी नसतात. सांगितलेलं मुकाट्यानं ऐका, अन्यथा आम्हाला जबरदस्ती करावी लागेल. आणि ती जबरदस्ती आम्ही करू शकतो याची तुम्हाला कल्पना आहे. चला निघा. नंदा, या विश्वासाचं सामान वरच्या खोलीत हलव. चल. बोला. काही दिवसांसाठी सांगलीला जाऊन येतोय. मठातनं बोलावणं आलाय. मठातनं बोलावणं आलाय म्हणजे काय हे तुम्हाला निराळे सांगण्याची गरज नाही. माझ्या अनुपस्थितीमध्ये पुन्हा या वाड्यामध्ये काही उलट सुलट होणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या विश्वासावर हा वाडा टाकून जातोय. वारा न जाने किस पे आएगा. या भैरवीच्या मनात जानकीबद्दल थोडी कटुता आहे, ती काढायला हवी. जानकीला सांगितलं तिथे ऐकणार नाही. दादू, ए दादू, जरा निरांजन आणून दे रे. आणि फुलांची परडी पण बहुतेक मी बाहेरच विसरले. अग, तू कशाला त्रास करून घेतलास? अहो, तुमच्यासाठी काही करताना त्रास नाही होत मला. आपल्या वाड्यात रोज देवांची पूजा होते. पण खरं सांगू ताई, तुम्ही पूजा केल्यानंतर देवांवरती एक वेगळं तेज येतं. अगं वेडी आहेस का? असं काही नसतं. पूजा करताना मनात जर भक्ती आणि श्रद्धा ठेवली ना तर देवांचं सौंदर्य आपोआप खुलून येतं. त्यासाठी आपल्याला काही वेगळं करावंच लागत नाही. ताई, तुमच्या हाताखाली राहून हळूहळू शिकेन मी हे सगळं. पण तुम्ही संधी द्याल ना? नाही ताई, मला माहिती आहे तुमचा माझ्यावर अजून पुरता विश्वास बसलेला नाही आहे. तुमच्या कालच्या बोलण्यावर मला तसं जाणवलं. अगं तसं खरंच काही नाही आहे. नाही ताई, आज देवीच्या साक्षीनं तुमचं मन निर्मळ करा. ताई, अगं आधी माझे पाय सोड बघू. नाही ताई, तुम्ही जोपर्यंत मला माफ करत नाही ना तोपर्यंत मी तुमचे पाय नाही सोडणार. अगं असं खरंच माझ्या मनात काही नाहीये.
आम्ही जेव्हा घरात आलो तेव्हा तू आम्हाला ओवाळलं होतंस की नाही? आचार्य, तुम्ही माझ्या मिस्टरांचे गुरु आहात. तुमचा शब्द त्यांच्यासाठी प्रमाण आहे. ते त्यांच्या बायकोला सोडू शकतात पण तुमचा शब्द नाही मोडू शकत. आणि म्हणून मी तुमच्याकडे विनंती करायला आले. तुम्ही यांना तुमच्याकडे बोलवून घ्या कायमचं. मुली, मला बोलू देत, मला माझं बोलणं पूर्ण करू देत आचार्य. हे बघा, मी मोठ्या मुश्किलीने इथपर्यंत आले. आज जर मी हे बोलू शकले नाही तर कदाचित मी हे कधीच बोलू शकणार नाही. यांनी संन्यास घेतलाय ना, मग मी विनंती करते तुम्हाला, यांना आमच्या घरी येण्याची बंदी करा तुम्ही. तुझ्या या मागणीचे परिणाम कळतायत का तुला मुली? जे घडतंय त्यापेक्षा भयानक नक्कीच नसेल. ते आता आमच्या घरी आहेत, सगळ्यांच्या नजरेसमोर आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा वाढतात. ते पूर्ण करू शकत नाही म्हणून आम्हाला त्रास होतो. ते जर आमच्या समोर नसतील तर आम्ही त्यांना गृहीतच धरणार नाही. मग आपोआप प्रश्न सुटतील. पण एवढ्या टोकाची भूमिका घेण्यामागचं कारण ते मी विचारू शकतो का? जाऊ दे, मला तुम्हाला इतकंच सांगायचंय की त्यांच्याशिवाय जगण्याची सवय आम्ही लावू शकतो पण त्यांच्या या असल्या विचित्र वागण्याची सवय नाही लावू शकत. ज्या काळात त्यांनी घराचं करते पण स्वीकारायला हवं त्या काळात ते जबाबदाऱ्यांपासून असे लांब पळतात आणि हे सहन करण्या पलीकडचं आहे. त्यांनी असं घरात असून नसल्यासारखं वागण्यापेक्षा त्यांना त्या घरापासून पूर्णपणे तोडा, ते परवडेल आम्हाला. तेव्हा तू आम्हाला ओवाळलं होतंस की नाही? तेव्हा तुझ्या डोळ्यातला प्रामाणिकपणा मी ओळखला होता. मी तुला तेव्हाच माफ केलं. एखादी गोष्ट मनात ठेवून वागणं हा माझा स्वभावच आहे. माणसाच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे. माणूस बदलत जातो असंही मी मानते, त्यामुळे तुझ्याबद्दल मनात राग ठेवून वागण्याचा प्रश्नच येत नाही. तू उठ बघू आधी, मी तुला कधीच माफ केले. उठ बघू. आणि अजून एक गोष्ट, आपल्या माणसांची जागा पायाशी नसते, हृदयाशी असते. सुखा